नमस्कार, आप देख रहे हैं एमएनएस मीडिया न्यूज सर्विस की जांच पड़ताल और इस समय आपके साथ मैं हूं सुनील शर्मा, आपका होस्ट और दोस्त। नजर डालते हैं मुंबई और महाराष्ट्र से जुड़ी खबर पर। साकार विभाग में शिकायतों का अंबार, पी और आर विभाग में सीनियर सिटीजन डिप्टी रजिस्ट्रार से खासे परेशान। शिवसेना CHS सेल के हेमंत खांडेकर ने सरप्राइज विजिट कर जनहित के मुद्दे उठाए। साकार विभाग के डिप्टी रजिस्ट्रार प्रतीक पोकरकर के कार्यालय में लिफ्ट है लेकिन चालू नहीं। कार्यालय है लेकिन जनता और शिकायतकर्ताओं के लिए बैठने की जगह नहीं, लेकिन फाइलों का पहाड़ जरूर है। दिखाते हैं डिप्टी रजिस्ट्रार पोकरकर क्या कहते हैं इस पर। तक्रार आहेत, सोसायटी आहेत, मोठा विषय आहे, हे सगळे मान्य आहे, पण आता काही लोकांचे जे आपल्या तुमच्या भाळसा भवनमध्ये जे लोक येत आहेत त्यांची अशी तक्रार आहे की जे 7 दिवसामध्ये पेपर मिळायला पाहिजे, 14 दिवसामध्ये मिळायला पाहिजे, ज्या नियमाच्या अंतरमध्ये मिळायला पाहिजे ते मिळत नाही आहेत आणि त्यासाठी वारंवार तरी यायला। आणि आता मी परिस्थिती बघितली, गंभीर आहे ऑफिसची। हां, सिनियर सिटीजन येऊ शकत नाही, तिसऱ्या माळ्यावरती आपण ऑफिस ठेवलंय, लिफ्ट नाही आहे, ऑफिस आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे एवढे फ्लॅट्स आहेत तिकडे आणि मोठा एरिया आहे, 4000 सोसायटी आहेत आणि 4000 सोसायटी हे सगळं क्रीम एरिया मुंबईचा, आणि एवढ्या मागण्या एरियामध्ये एवढ्या चांगल्या एरियामध्ये आपल्या ऑफिसची परिस्थिती लिफ्ट अजिबात नाही, तर ते फंडिंग आहे लोकांना वडायला मिळेल। ठीक आहे, इन्फ्रास्ट्रक्चरचा विषय आपण मंत्री साहेबांबरोबर विषय आपण बोलूयात आणि हा जेन्युइन फक्त तुमचा पाठपुराव्याची जे पण तुम्ही केले असेल तर त्याचे एक कॉपी मिळाली तर मी साहेबांना विचारू शकतो की बाबा साहेब एवढे अधिकारी लोक त्रस्त आहेत आणि आपण त्यांच्याकडे लक्ष देत नाही, हा एक इन्फ्रास्ट्रक्चरचा विषय झाला। सहकार विभाग में सीनियर सिटीजन की शिकायतों पर सुनवाई नहीं है, जो बहुत गंभीर मामला है। तक्रारचं साहेब कसं निवारण करणार मला ना त्याचा खूप कारण काय होतं, आम्ही तिथे बसतोय आणि आन्सर आमच्याकडे पण काय नाही, की असं होतं की अरे खरंच अधिकारी काम करत नाही आहेत का, त्यांना काय अडचण आहे, त्यांचे काय प्रॉब्लेम आहे, त्यासाठी मी तुम्हाला भेटायला आलो की जेन्युइनली त्यांचा खूप भयंकर विषय आहे, असं नाही की आणि छोटे छोटे कारण आहेत। आता एक लेटर ऑफ सोसायटीचे डॉक्युमेंट पाहिजे, एक साधी गोष्ट आहे, ते 15 दिवसात मग त्यांनी द्यायला पाहिजे, तुमचं ऑर्डर पण ते मानत नाही, मग ते कोण मोठे आहेत त्याच्यावर आमचं काम काय असतं, संस्थेने नक्की दिले का नाही दिले ते तरी नाही दिली, काही संस्थेने दिलेलं पण असतो, आम्हाला पहिल्या टप्प्यात संस्थेचा खुलासा घ्यावा लागतो किंवा संस्थेला म्हणावं लागतं त्यांना कागदपत्र देऊन, आता ते पत्र दिलं आपण संस्थेला तात्काळ लवकर कागदपत्र द्या, त्याच्यानंतरही संस्थेने कागदपत्र दिली नाही आमच्या निदर्शनात, आमच्या मामूनकर आमच्या निदर्शनाला आम्हाला डायरेक्शन काढावं बरोबर, अंडर सेक्शन 154(b)(21) ही डायरेक्शन आहे कॉफी ज्युडिशियल, म्हणजे त्याच्या संस्थेला समोर बोलवून त्याचं म्हणणं घेतल्याशिवाय मला ती डायरेक्शन काढता येत नाही, मी जर मी डायरेक्शन न बोलवताना खुलासा घेता काढली
15 वर्ष झाले. किती वर्ष सतत 3-4 वर्षांनी पत्रव्यवहार करतो. आता नवीन सुद्धा पत्रव्यवहार केली आहे की पत्राचं उत्तर देणार नाही, वापिस पण देणार नाही, किती पैसे भरायचे ते पण सांगणार नाही. मग आपल्याकडे आता तुमच्या मॅटर मध्ये मी कॉपी ज्युडिशियल तुमचे जे काही प्रलंबित विषय होते त्याची आपण केअरिंग घेतली. केअरिंग घेऊन मला तुम्ही नंतरकडे माझा जजमेंट दिलेला बरोबर. मी आलेले विषय कॉफी ज्युडिशियल हिअरिंग घेऊन नोव्हेंबर डिसेंबर मध्ये दोघांचा कॉफी ज्युडिशियल घेतली स्टेटमेंट हिअरिंग लक्षात घ्या. अरे 3 महिन्याच्या तुम्ही केस कंप्लीट केली पाहिजे विदिन 3 मंथ. देयर इज अ सुप्रीम कोर्ट वर्डिक रेशमा चक्रवर्ती तुम्हाला माहिती आहे सुप्रीम कोर्ट वर्डिक आहे की नाही साहेब. एक लक्षात प्रत्येक अधिकारी इकडे पात्र मी जेव्हापासून आलो तेव्हापासून यांचे विषय आले तेव्हा मी ते तुम्हाला नाही म्हटलं तरी 3 वर्ष झाले. उदाहरण आहे असे बरेच उदाहरण आहे बरेच अडचण आहे. 3 वर्ष म्हणजे आपला कायदा वगैरे सगळं आपल्याला माहिती आहे पण तो इम्प्लिमेंट होत नाही कुठेतरी आपण कुठे कमी पडतोय का एवढं फक्त मला ऐकली तक्रार आहे बाजू ऐकली नसेल यांची तक्रार आहे. मी ऑन रेकॉर्ड ऑलरेडी युट्यूबला पण माझे व्हिडिओ मी पण टाकलेले. मी पण कार्यक्रम 4,000 संस्था 4, 5, 6 जणांवर सांभाळल्या जात नाही. हे मी ऑन रेकॉर्ड माझ्या सिनियरला पण सांगितलं ते काही लोक ठरायची गोष्ट नाही. अमरावती जिल्ह्यामध्ये 4,000 आरोप आम्ही एक सोशल ऍक्टिव्हिटी म्हणून संस्थेमध्ये चेअरमन सेक्रेटरी आहोत. आम्ही पण आमची कामं धोरणे सांभाळून संस्था चालवतो. कुठल्याही व्यक्तीचा एखादा अर्ज आला बरोबर आम्हालाही त्याच्यावर प्रोसेस करायला वेळ लागतो. तुम्ही आमचं म्हणून म्हणजे जेव्हा आमचं पत्र जातं संस्थेमध्ये रजिस्टर संस्थेच्या लोकांना वाटतं आम्ही आणखी काम करून पण रजिस्टर लगेच कसं काय असं पत्र लागतो तुमच्यावर कारवाई करत काय आपण इम्प्लिमेंट जे आहे ते फार लेट होते. म्हणजे 2 वर्ष 2.5 वर्ष एक केस माझ्याकडे आली मी त्याचं नाव सांगणार नाही. 15 वर्षापासून या ऑफिस मध्ये पेंडिंग आहे. एक सीनियर सिटीजन के पैरों में सूजन होते हुए भी हॉस्पिटल में इलाज कराने के बजाय डिप्टी रजिस्ट्रार आर विभाग के चक्कर लगाने पड़ते हैं. दिखाते हैं उनकी आप बीती. कटरी साहेब म्हणून बीएस करते मी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे. पलंगावर पाय खाली उतरवायचा नाही. पलंगावर उतरून डॉक्टरच्या तरी पण मी आलो हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे. मी हॉस्पिटल मध्ये मी ऍडमिट आहे. सूज आहे पायाला तरी मी आलेलो आहे. का हा मेंबर आहे आमचा भाऊ आहे. आणि कटरे साहेबांनी डिझॉल्व्ह केलेल्या कमिटीतल्या लोकांनाच परत बसवलं. डिझॉल्व्ह केलेल्या कमिटीतल्या डेप्युटी रजिस्ट्रार बी एस कटरे आम्ही त्याला फॅस्ट करतोय. सगळं बंद सेम सिस्टम मध्ये देवकाते साहेब आहेत आणि तिथे कत्रे 3 मोड असे नाही. हा विषय सीएम साहेबांकडे घेईन.
बदली होत नाहीये आणि ते कुशा उत्तर पण देत नाहीत आणि असं जर असेल ना तर शोकॉज नोटीस माझ्या मॅटर मध्ये काढली, चार हिअरिंग घेतल्या 4 महिने आणि शोकॉज विथड्रॉ केली. आर यू कॉम्पिटेंट? इफ यू आर विथड्रॉइंग युअर ओन शोकॉज, आर यू कॉम्पिटेंट ऑर नॉट? आम्ही त्यांना सांगतोय तुमच्याकडचे जे कंप्लेन वगैरे आहेत असेल त्याची परत मिळाल तर बरोबर. शिकायतें इतनी बढ़ गई है कि अब ये लोग मुख्यमंत्री के पास पहुंचेंगे और इनकी आवाज मुख्यमंत्री सुनकर क्या एक्शन लेते हैं ये देखना दिलचस्प होगा. कैमरा पर्सन डिंपल के साथ सुनील शर्मा, MNS मीडिया न्यूज सर्विस, मुंबई.